पाणी ही कोणाची खासगी मालमत्ता नसून त्यावर केवळ राज्य सरकारचा अधिकार आहे, त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या कोणीही पाण्यावर अधिकार किंवा दावा सांगू शकत नाही, असं सांगत 2005 समान पाणी वाटप कायद्यानुसार नाशिक आणि नगरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यात यावे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे। पाकिस्तानी कलाकारांनी येत्या 48 तासात भारत सोडून जावे, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने हुसकावून लावू अशी धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिली आहे। सोबतच आगामी ए दिले मुश्किल आणि रईस हे चित्रपटही प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकी देखील दिली आहे। भारत आणि फ्रान्समध्ये गेल्या कित्येक वर्षापासून चर्चेत असलेला राफेल करार अखेर झाला आहे। शुक्रवारी दिल्लीत भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी राफेल विमानासाठी करार केला। 7.8 बिलियन युरोमध्ये हा करार करण्यात आला आहे। या करारामुळे आगामी 5 वर्षात 36 राफेल विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे। व्हॉट्सॲप अकाउंट डिलीट करणाऱ्यांची माहिती तसंच डाटा लगेच काढून टाका, सोबतच व्हॉट्सॲप युजर्सची माहिती फेसबुकसोबत शेअर करू नका असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे। तसंच व्हॉट्सॲप सारख्या मेसेजिंग ॲपला नियामक आराखड्यात आणू शकतो का याची विचारणा सरकार आणि ट्रायकडे करण्यात आली आहे। अहमदनगरमध्ये मराठी क्रांती मोर्चाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील लाखो नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। नगरमधील ज्या कोपर्डे अत्याचाराच्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आहे, त्या नगरमध्येच मोर्चा काढण्यात आल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष मोर्चाकडे लागलं आहे। सोबतच कोपर्डी बलात्कार पीडितेचे कुटुंबीय देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत।